नमस्कार अभय रसिकांनो, नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता। त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे। हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत। या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। स्कूटर त्याने पायऱ्यांपाशीच उभी केली। वरांड्याच्या पायऱ्या चढून तो वर आला। मोठं दार उघडून आत आला। क्षणभरच दाराच्या आत पावला भरावरच उभा राहून त्याने आतल्या अवकाशाची चाहूल घेतली। शांतता। डावीकडच्या खोलीचं दार तसंच बाहेरून बंद होतं। श्रीधर सरळ स्वयंपाकघरात गेला, काडीपेटी घेऊन बाहेर आला। मग त्या खोलीत दार उघडून आत आला। दास बांधून ठेवले होते, तसेच खुर्चीत होते। मान खाली गेली होती। दाराचा आवाज कानावर येताच त्यांची मान वर आली। एक खुर्ची फरकन ओढत त्यांच्यापासून हाताभरच्या अंतरावर आणवलं। श्रीधर त्या खुर्चीत बसला। उजव्या हातात काडीपेटी होती। ती मागे पुढे हलवताना आतल्या काड्यांचा खटखट आवाज येत होता। श्रीधर बोलला तेव्हा त्याचा आवाज चढला नव्हता, थंड होता। दास, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मी पाहून आलो। तिथे मला हवं होतं ते सापडलं नाही, पण त्याची कल्पना मला आधीच यायला हवी होती। ती खोली तुम्ही नाटकातल्या स्टेजसारखी वापरत होतात। खिशातला किल्ल्यांचा जुडगा काढून तो दासांच्या समोर खुळखुळ करीत हलवत श्रीधर म्हणाला, दास, या किल्ल्या ज्या जागेच्या आहेत त्या जागेचा पत्ता मला हवा आहे। मला आता वेळ नाही, मला उत्तर ताबडतोब हवं आहे। मी फक्त 10 सेकंद थांबणार आहे। तांबारलेल्या डोळ्यांनी दास श्रीधरकडे पाहत होते। तुम्हाला तिथं दिसलं नाही का माझा कशात? दास बोलत असताना श्रीधर मध्येच म्हणाला, 10। त्याने काडीपेटीतील काडी काढली, शिलगावली आणि पेट ती काडी त्यांच्या हाताच्या बोटाला लावली। ते वेडवाकड ओरडले। काडीचा जळता स्पर्श झाला होता, तिथे टरारून फोड आला होता। त्यांच्यापेक्षाही मोठा आवाज काढून श्रीधर ओरडला, सांगा, मला वेळ नाही, सांगा। ती काडी खाली टाकून त्याने दुसरी काडी पेटवली। सांगतो, सांगतो। ते ओरडले, झटपाट। माल धक्का आहे ना, त्याच्या पुढे हम रस्त्यावर सोमेश्वर सोसायटी उभी राहिली आहे। त्या सोसायटीच्या आधी एक पडकी वखार लागते, तीच जागा, तिथल्याच दाराची किल्ली यात आहे। आणि बाकीच्या? आतल्या कपाटांच्या आहेत। ठीक आहे, मी पाहून येणार आहे। तुमच्यासाठी खायचे काही पदार्थ आणले आहेत, तुमचा एक हात मोकळा करणार आहे। श्रीधरने पिशवीतील पावभाजी तो बसला होता त्या खुर्चीत ठेवली। स्वयंपाकघरातून ग्लासभर पाणी आणलं, पुढे शेजारी ठेवलं आणि त्या दासांचा उजवा हात दोरीतून सोडवून मोकळा केला। मी तुम्हाला 5 मिनिटं देणार आहे, तेवढ्यात खाऊन घ्या। तो त्या बाईंच्याकडे गेला। त्याने त्यांना ठेवलं होतं त्याच अवस्थेत त्या अजूनही होत्या। सकाळपासून या क्षणापर्यंत त्या एक शब्दही बोलल्या नव्हत्या। आताही त्या दारातून आत आलेल्या श्रीधरकडे एकटक पाहत होत्या। त्यांच्यासाठी श्रीधरने खाण्यापिण्याची तीच व्यवस्था केली। बरोबर 5 मिनिटांनी तो दासांच्या खोलीत गेला। अन्न आणि पाणी संपवून टाकलेलं दिसत होतं। काही न बोलता त्याने त्यांचा हात परत बांधून टाकला, ग्लास उचलला, खोली बाहेर आल्यावर मग मागे खोलीच्या दाराला कडी घातली, ग्लास स्वयंपाकघरात नेऊन ठेवला। मग तो परत बाईंच्या खोलीत आला। त्यांनी अन्न पाण्याला स्पर्शही केला नव्हता। तीच ती थंड नजर त्याच्यावर खिळलेली होती। त्या नजरेखाली त्याला अस्वस्थपणा जाणवायला लागला। जशी तुमची मर्जी, तो म्हणाला आणि त्याने त्यांचा हात पहिल्यासारखा बांधून ठेवला। अन्नपाणी आत नेऊन ठेवलं, दाराला कडी घातली आणि तो बंगल्याबाहेर पडला। मागे बाहेरचं दार बंद करायला विसरला नाही। श्रीधर स्कूटरवरून निघाला। आता अरुणाकडे जायला आणि तिला झाल्या गोष्टी सांगत बसायला वेळ नव्हता। 3 वाजत आले होते। हिवाळ्यातला दिवस लहान होता, त्याला 2-3 तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार नव्हता। तेवढ्याच वेळेत जे काय करायचं ते त्याला करून टाकायला हवं। आधी या दासाने दिलेल्या माहितीची शहानिशा करून घ्यायला हवी होती, त्याखेरीज इतर कशाला अर्थ नव्हता। स्कूटर त्या भागाकडे निघाली। शहराच्या या भागाशी त्याचा फारसा संबंध आलेला नव्हता, पण मालधक्का ही अगदी प्रसिद्ध जागा होती। सर्व रस्त्यांवर प्रचंड इमारती उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामुळे मोकळ्या प्लॉटमधील ती मातट रंगाची जुनाट वखार ताबडतोब नजरेत भरत होते।
रस्त्यालगत तारांचे कुंपण होते. कुंपणात फाटक होतं, ते उघडच होतं. स्कूटर वखारीच्या मोठ्या दरवाजापाशी येऊन थांबली. त्या मोठ्या लोखंडी कुलपाची किल्ली सहज ओळखता आली. कडी जड होती, दारात ढकलायला जरा नेटच लावावा लागला. बाहेरच्या प्रकाशाला सरावलेल्या डोळ्यांना आधी आत काही दिसेनाच, अंधारही होताच. उजव्या हाताला दिव्यांची बटणं होती, त्यातली दोन बटणं दाबताच दोन मोठे दिवे लागले. श्रीधरला धक्काच बसला. वखारीचं बाह्यरूप जितकं जुनाट अनाकर्षक होतं, तितकंच आतलं रूप आलिशान आरामशीर होतं. खाली उत्तम गालीचा होता, आसपास आरामशीर सोफा कोच होते, वर पंखे होते. भिंतीला लागून उभे असलेल्या तीन लोखंडी अलमाऱ्यांकडे श्रीधरचं लक्ष गेलं. जवळ जाऊन त्याने आधी एक उघडली, मग दुसरी, मग तिसरी. त्याच्या सर्व शंकांचं निरसन झालं होतं. एका कपाटात नोटांची बंडलं होती. नुसते रुपयेच नाहीत, तर पाऊंड, डॉलर्स, मार्क इत्यादींच्याही नोटांची पुडकी होती. दुसऱ्या कपाटात दागिने होते. गळेसर, चेन, बांगड्या, पाटल्या, गोट, इयररिंग्स, अंगठ्या, टायपिन्स, छल्ले, किरिंग, लोकांनी हौसेने बनवून घेतलेले अलंकार. घड्याळं होती, सोन्याची, प्लॅटिनमची, हिरे जडवलेली सर्व किमती. तिसऱ्या कपाटात उत्तमोत्तम कपडे होते, शाली, पैठण्या, इतरही. वर्षावर्षांची लूट इथे साठवलेली होती. श्रीधरने कपाट बंद केली, दिवे बंद केले. बाहेर येऊन आपल्या मागे वखारीचं दार बंद करून त्याला कुलूप घातलं. त्या दासजोडप्याबद्दल मनात जर कुठे सांधी कोपऱ्यात एखादा सहानुभूतीचा, दयेचा, करुणेचा कण असता, तर तो या वखारीतल्या दृश्याने नाहीसा झाला. त्या दासांची ही एकच नीच कृती नव्हती, वर्षानुवर्षे हे पाप चाललंच होतं. परप्रांतातून किंवा परदेशातून आलेल्या अनभिज्ञांचा नरबळी देऊन त्याच्या बदलातली ही लूट इथे जमवली होती. पुराणातल्या म्हणीत काही तथ्य असेल तर त्यांच्या पापांचा रांजन आता भरला होता. त्या दोन नराधमांच्या आणि त्यांच्या बरोबर त्या अभद्र वास्तूचा नाश करणं हा एकच उपाय त्याला दिसत होता. संधी त्याच्या हातात चालून आली होती. मनाशी निर्णय घ्यायला सेकंदभराचा सुद्धा अवधी लागला नाही. वाटेतल्या एका दुकानात त्याने 5-5 लिटरचे 2 जेरी कॅन विकत घेतले. पेट्रोल पंपावर 2 कॅन पेट्रोलने भरून घेतले आणि तिथल्या फोनवरून अरुणाला फोन केला. ती त्याचा काही निरोप येण्याची वाटच पाहत होती. पहिल्या रिंगलाच ती फोनवर आली. अरुणा, मी श्रीधर आहे. हो, इकडे बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. मी आता सारं काम उरकूनच ब्लॉकवर परत येणार आहे. जरासा उशीर लागेल, पण तू काळजी करू नकोस. आणखी सांगा ना, हे किती मोघम आहे. तुला आणखी सांगायचं आहे, नीट ध्यान देऊ नाईक. तुला इथे या बंगल्यात चाललेल्या सर्व प्रकाराची पुरी कल्पना आहे ना? हो अरुणा, मी सर्व सावधगिरी घेऊन अतिशय काळजीने एक एक पाऊल टाकत आहे. तरीही काहीही होण्याची शक्यता आहे, कारण इथे भलत्याच वाटेने जायचं आहे. आपण त्यात अगदी अनभिन्न असतो. श्रीधर, त्यापेक्षा परत या ना. नाही, हे पुरं व्हायलाच हवं. निदान मला प्रयत्न तरी करायलाच हवा. आता एक कागद पेन्सिल घे, सांगतो तो पत्ता लिहून घे. जागा अगदी सहज सापडण्यासारखी आहे. श्रीधर, आधी पत्ता लिहून घे, वेळ महत्वाचा आहे. सांगा. काही वेळाने ती म्हणाली. श्रीधरने वखारीचा पत्ता सांगितला. आता आणखी ऐक, त्या बंगल्याचं मोठं गेट आहे ना, त्या गेटच्या डाव्या हाताला एक लहानसा झुडूप आहे. त्याच्या बुंद्याशी एक लहानशा खड्ड्यात मी या वखारीच्या किल्ल्या पुरून ठेवणार आहे. मला काही झालं, मी परत येऊ शकलो नाही, तर तू त्या किल्ल्या घे आणि कोणातरी विश्वासू माणसाला बरोबर घेऊन त्या पत्त्यावर जा. बंगल्यात काय काय होत असतं हे तुला माहीतच आहे, तेव्हा वखारीतल्या सामानाचा अर्थ तुला बरोबर समजेल. श्रीधर, त्याला मध्ये चढवत ती म्हणाली, कुठे आहात, कुठून बोलत आहात? ही कसली निर्वानिर्वीची भाषा. भलतंच साहस करू नका, काही नको ते झालं तर मग मला कोण आहे श्रीधर? एक सेकंदभर थांबून श्रीधर म्हणाला, अरुणा सांगितलेलं सर्व नीट लक्षात ठेव, बाय. त्याने फोन खाली ठेवला. तिला जाणवत होत्या त्या भावना त्यालाही जाणवत होत्या. तो आणि अरुणा किती अपवादात्मक परिस्थितीत एकत्र आले होते. औपचारिकतेला पहिल्या क्षणापासूनच फाटा गेला होता. प्रसंगांना अशी काही आच होती की परकेपणाची आवरणं जळून खाक झाली होती. अर्थात मनात विचार आला होता, तो जर यातून सही सलामत परत आला तरच मग या गोष्टीचा विचार शक्य होता. त्याची स्कूटर गेटपाशी आली आणि थांबली. खिशातल्या किल्ल्यांचा झुडका काढून तो डावीकडच्या झुडपापाशी गेला. झुडूप म्हटलं तरी 7-8 फूट उंच होतं. खालच्या बुंद्या फासाची माती हाताने दूर करून त्याने त्या लहानशा खड्ड्यात किल्ल्या ठेवल्या आणि मातीखाली झाकून टाकल्या. उभा राहून तो वळला आणि दचकलाच. त्याच्या समोर अरुणा उभी होती. अरुणा, तू? तो नवलाने म्हणाला. असे निर्वाणीचे निरोप फोनवरून देता, मी घरी कशी बसू? तिचा आवाज कातर येत होता. मी तुमच्या शेजारून हलणार नाही आता.
ठीक आहे, आलीचा आहेस तर आता इलाजच नाही, श्रीधर म्हणाला. काय झालं ते थोडक्यात सांगतो. त्या दासकडून त्याच्या राहण्याच्या जागेचा पत्ता काढला, तिथे जाऊन खात्री करून घेतली. तोच तुला दिलेला वखारीचा पत्ता. अरुणा त्या हलकटाने लूट केलेल्या सर्व वस्तू, सर्व दागिने, सर्व पैसे त्या वखारीत आहेत. आता मी काय करणार आहे ते सांगतो. या बदमाशांना या जगात जिवंत राहण्याचा हक्कच नाही, आणि ही झपाटलेली धोक्याची वास्तूसुद्धा नाश करून टाकली पाहिजे. स्कूटरच्या फुटबोर्डवर ठेवलेल्या पेट्रोलच्या दोन जेरिकॅनकडे बोट करून श्रीधर म्हणाला, त्यासाठी सर्व तयारी करूनच मी आलो आहे. या बंगल्याला आग लावून देणार आहे. तू आता इथेच थांब, मी ते कॅन वरांडात ठेवून येतो. स्कूटर बाहेरील भिंतीला लावलेल्या शिडीपाशी उभी करणार आहे, आणि तूही शिडीवरून भिंतीवर थांबायचं आहेस. आत यायचं नाही. त्याचा आवाज कोणताही नकार स्वीकारणारा नव्हता. मी येतोच, जास्तीत जास्त 10 मिनिटं, तो म्हणाला. गेट ढकलून उघडून ठेवून त्याने स्कूटर सुरू केली. पुढचा दिवा लावलाच नाही, थडमध्ये ठेवून आवाज अजिबात न करता त्याने स्कूटर वळणाच्या वाटेवरून हात नेली, पायऱ्यांसमोर उभी केली. दोन्ही कॅन वर व्हरांड्यात आणून ठेवल्या, आणि त्याच पावली तो माघारी फिरला. स्कूटर गेटपाशी येताच त्याने अरुणाला मागच्या सीटवर बसायची खून केली, आणि स्कूटर वळवून उजवीकडच्या भिंतीपाशी आणली. स्कूटर बंद करून श्रीधर खाली उतरला. मी आता शिडीने वर जातो, माझ्या मागोमाग तू पण वर ये, पण तू मात्र वरच भिंतीवर थांबायचं आहेस. पुढे मी एकटाच खाली उतरणार आहे, समजलं? हो, ती आज्ञाधारकपणे म्हणाली. श्रीधर शिडीवरून वर चढून गेला, भिंतीवर तिची वाट पाहत थांबला, आणि ती वर पोहोचताच त्याने शिडी वर ओढून आतल्या बाजूस सोडली. शेवटी त्याला राहावलंच नाही, हात पुढे करून तिचा हात हातात घेत तो म्हणाला, तुला येऊ नको म्हणत होतो, पण तू आल्याने धीर आला आहे, ही खरी गोष्ट आहे. काम झालं की मी येतोच. अच्छा, त्याचा हात दोन्ही हातात धरून जरासा दाबत ती म्हणाली, श्रीधर बेस्ट लक, यशस्वी होऊनच परत या. श्रीधर शिडीवरून खाली अंगणात उतरला. एव्हाना फार अंधार झाला होता. बंगल्याची बाह्यकृती मात्र समोर अंधुकपणे उमटलेली दिसत होती. बंगल्याला वळसा घालून तो व्हरांड्यात आला. हॉलचं दार त्याने सावकाश उघडलं, आतला कानोसा घेतला. आत संपूर्ण शांतता होती. आता त्याची खरी कसोटी होती. पुढे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं, पण ताण वाढला होता, नाडी दवडायला लागली होती. जे करायचं ते झटपट करायला हवं होतं, नाहीतर वेळच त्याचा शत्रू झाला असता. हॉलमध्ये जाऊन त्याने मागे दार बंद करून घेतलं, दिवा लावला. त्याच्या हालचालींची चाहूल तासना लागली असावी. त्यानं ज्या खोलीत बांधून ठेवलं होतं त्या खोलीचं दार उघडून तो आत गेला. तेव्हा त्याला दिसलं की ते दाराकडेच पाहत आहेत. त्यांचा चेहरा ओढलेला होता. श्रीधर सरळ स्वयंपाकघरात गेला, पाण्याचा ग्लास घेऊन आला. दासांचे दोन्ही हात मोकळे करीत तो म्हणाला, घ्या पाणी घ्या. दोन्ही हात चोळून चोळून दासने हाताच्या मुंग्या घालवल्या. त्याने पुढे केलेला पाण्याचा ग्लास घटाघटा पिऊन रिकामा केला. श्रीधरने त्यांचे हात पाठीमागे बांधले, पण अगदी घट्ट नाही. मग त्यांचे पाय मोकळे केले, त्यांना उभं केलं, आणि उधळणाऱ्या गायीचे पुढचे पाय जसे दोरीने एकमेकांना बांधतात तसे त्यांचे पाय बांधले. सावकाश हालचाल केली तर त्यांना चालता येणार होतं, पण जरा पाऊल चुकलं की ते खाली पडणार होते. चला, तो म्हणाला. आता कुठे? त्यांचा आवाज घोगरा येत होता. चला म्हणजे समजेल, तो कठोर आवाजात म्हणाला. श्रीधर त्यांना जसा तिसऱ्या मजल्याकडे न्यायला लागला तशी त्यांची पावलं रेंगाळायला लागली. शेवटी शेवटी तर श्रीधरला त्यांना अक्षरशः अडकलत न्यावं लागलं. वर कशाला? अहो वर कशाला? तुमचा विचार तरी काय आहे? ते पुन्हा पुन्हा विचारत होते. श्रीधर एक शब्दही बोलला नव्हता, फक्त त्यांना वर चालण्याची खून करीत होता. खोलीत आल्यावर श्रीधरने त्यांना ढकलत एका खिडकीपाशी नेलं. त्यांचे दोन्ही हात दोरीने खिडकीच्या गजाला बांधून टाकले. माघारी फिरून तो खाली आला, डायनिंग रूम मध्ये आला. त्या बाई तशाच बसल्या होत्या, डोळे जास्तच निर्विकार झाले होते, थिजल्यासारखे झाले होते. खरं तर त्यांच्या अंगाला स्पर्श करायची श्रीधरला जराशी भीतीच वाटायला लागली होती, पण त्याला ते सर्व करावंच लागलं. तिसऱ्या मजल्याच्या दाराशी पोहोचताच श्रीधरने त्यांना हातानेच आत जाण्याची खून केली, आणि त्या खोलीत जाताच त्याने खोलीचं दार बंद केलं. बाहेरचा कडी कोयंडा सरकावला. पुढच्या त्याच्या सर्व क्रिया झटाझटा अगदी घाईघाईने झाल्या. वरांड्यातले पेट्रोलचे कॅन त्याने आत आणले, त्यांच्यातला एक वर आणला. तिसऱ्या मजल्याच्या जिन्यावरून पेट्रोल ओतत ओतत दुसऱ्या मजल्यापर्यंत आणलं. खिडक्यांचे पडदे फाडून ते पेट्रोलमध्ये बुडवून त्यांचे बोळे खोलीच्या भिंतींपाशी रचले. मग पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यावरही पेट्रोल ओतत तो खाली आला. खाली तेच केलं, आणि मग तो मोठ्या दारापाशी आला. शेवटचं पेट्रोल दाराच्या आत शिंपडून तो बाहेर आला.
खिशातून काडेपेटी काढून त्याने एक काडी शिलकावली आणि खाली वाकून ओल्या बोळ्याला पेट त्या काडीचा स्पर्श केला. एखाद्या अधाशी जनावरासारखी अग्नीने कापडावर झेप घेतली. श्रीधरने धार लावून घेतलं आणि पळत पळत तो अंगणात गुलमोहराच्या झाडापाशी आला. भिंती शिडी लटकतच होती. शिडीवरून भराभरा चढून तो वर गेला. आपल्या मागे त्याने शिडी वर ओढून घेतली, भिंतीच्या बाहेर सोडली. अरुणा तिथेच भिंतीवर बसली होती. मग दोघांच्या नजरा बंगल्याकडे गेल्या. खालच्या मजल्याच्या भिंतीपाशी आत फडफडत्या ज्वाळांची वेलबुट्टी दिसायला लागली होती. जरा वेळाने तोच धगधगता हलता प्रकाश दुसऱ्या मजल्यावरच्या खिडक्यातून दिसायला लागला. चल आपण निघूया, श्रीधर म्हणाला. आधी अरुणा आणि मग तो असे त्या शिडीवरून खाली आले. अरुणा स्कूटरवर बसताच श्रीधरने स्कूटर सुरू केली आणि वळवून हम रस्त्यावर आणली. ब्लॉकच्या बाहेरच्या खोलीत दोघं समोर बसले होते. आपण तिथेच आणखी काही वेळ थांबलो असतो तर, अरुणा म्हणाली. निदान शेवटी काय झालं ते समजलं तरी असतं. नाही, समजा एकदम आग भडकली, एकदम गर्दी जमली तर आपल्याला निघणं कठीण झालं असतं. आपण कुणाच्याही नजरेस पडलो असतो तर खासच आपला संशय आला असता. श्रीधर आता जरा तपशील सांगता का? संध्याकाळी नुसता फोन केलात, काही केला मला इथे बसवलंच नसतं, स्वतःशीच मान हलवत श्रीधर म्हणाला. आज सकाळपर्यंत हे दास नावाचे कोणी अस्तित्वात आहेत हेच माहिती नव्हतं, पण त्यांच्याकडून एक एक गोष्ट समजत गेली. तसा तसा प्रकरणाचा उलगडा होत गेला, पण अजूनही कितीतरी गोष्टी अज्ञात आहेत. आता माझी काय कल्पना आहे ती सांगतो. एक गोष्ट नक्की आहे, ही वास्तू, ही शापित पछाडलेली वास्तू आज कितीतरी शतके त्याच जागी अस्तित्वात आहे. बाह्य रंगरूप बदलत असेल, पण तिचा तो सैतानी गाभा दशकांमागून दशक, शतकांमागून शतक तिथेच अबाधित अस्पर्श असा राहिलेला आहे. आणि प्रत्येक खेपेस त्याची पाशवी भूक शमवण्यासाठी त्याला नरबळी लागतात. आणि हे नीच कर्म करण्यासाठी बाहेरच्या जगात कुणीतरी दास, सेवक, गुलाम, भक्त घडवला जातो. हा भाग माझ्या समजापलीकडचा आहे. एखाद्या आंधळ्याने, केवळ स्पर्शाने एखाद्या अनोळखी वस्तूबद्दल अंदाज बांधावेत असाच हा प्रकार आहे. आताच्या वेळी आपल्या पिढीत हे सेवकाचं काम त्या बाई करत होत्या. जे दास नावाचे गृहस्थ आले होते त्यांच्याबरोबरच्या बाई, त्यांचं खरं नाव दास नाहीच पण बाई त्यांच्या पत्नी नसाव्यात, पण ते दास सांगत होते की हिच्या अंगात येतं. अंगात येतं? अरुणा जरा सावरून बसत म्हणाली. हो, 3-3.25 वर्षांनी त्या वास्तूत जे काही आहे त्याची पाशवी भूक भागवावी लागते, त्यावेळी या बाईच्या अंगात येतं. अरुणा, एक गोष्ट मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. तिथे माणसं राहायला आली की त्यांच्यापैकी कोणीतरी त्याला वश होतं आणि बंगल्याच्या बाह्य रूपात बदल व्हायला लागतो. जुनं पुराणं उंगळ रूप जातं, रंग तकतकीत होतात, दारं खिडक्या काचा लख होतात. ज्याला साइकिक एनर्जी म्हणतात तिचं शोषण होऊन ती वापरली जात असेल मी काय सांगणार. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण होतं ही गोष्ट खरी आहे. आणि अरुणा, सर्वात वाईट गोष्ट ही आहे की त्या घरातली ती व्यक्तीच फितूर होते आणि आपल्या निकटच्या लोकांचा घात करते. मला तर शंका येते की माझी बहीण विनीताच त्याच्या प्रभावाखाली गेली होती. सुनीलला मेन्झायटीस झाला होता असं हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अहवाल सांगतात, पण असा 48 तासातच मृत्यू, तेही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. आणि मग त्या बंगल्यात फक्त यशवंतराव आणि विनीता. काय झालं असेल याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. कारण अरुणा, त्या शेवटच्या रात्री तुझ्या आई वडिलांना 3-र्या मजल्यावरच्या खोलीत जाताना मी स्वतः पाहिलं आहे. मावशी, अरुणाने दबलेल्या आवाजात विचारलं. हो, त्याच वश झाल्या असल्या पाहिजेत, नाही का? त्यांच्यातला बदल, त्यांच्या वरच्या मजल्यातल्या रात्री अपरात्रीच्या भेटी, काही शंका नाही, नाही का? कशी मानसिक भूल घातली जाते, काय प्रलोभनं दाखवली जातात, कोणत्या भ्रमविश्वात हे फितूर वावरत असतात काही कल्पना नाही. पण माझ्या डोळ्यांसमोर देखावा येतो तो रात्रीचा आहे. काही ना काही निमित्ताने विनीता आणि यशवंतराव वर 3-र्या मजल्यावर गेले आहेत. श्रीधरने डोळे घट्ट मिटून घेतले. मग त्याचा चेहरा कठोर झाला. हा देखावा डोळ्यांसमोर होता म्हणून मी त्या दासांशी इतका निर्घोणपणे वागू शकलो, नाही तर तो माझा स्वभावच नाही. पण त्याने माहिती द्यायला जरा अळमटळम करताच आधी त्याच्या हाताला तापलेल्या सुरीचा चटका दिला आणि दुसऱ्यांदा माहिती काढायची वेळ आली तेव्हा पेटती काळी सरळ त्याच्या बोटाला लावली. अगं, ही माणसं नाहीतच, माणसांच्या रूपात वावरणारे सैतान आहेत, खवीस आहेत, त्यांना कसली दयामाया दाखवायची. त्याने तो वखारीचा पत्ता दिला, तिथे जाऊन मी खात्री करून घेतली, मग तुला फोन केला. काय करायचं ते मी मनाशी ठरवलं होतं. तो बंगला जाळून खाक करायचं ठरवलं होतं. त्या बंगल्याबरोबरच ती दोघं हरामखोर माणसंही जळून जातील. पण श्रीधरच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव आला. तुमच्या मनात आहे तरी काय? अरुणाने विचारलं.
त्यांनी सांगितलेलं सर्व खरं मानलं तर मनात अशी विलक्षण कल्पना येते, बंगला म्हणजे त्याच्या रूपाचा एक बाह्य प्रतीक आहे जो जुना पुराणा दिसायला लागला की ते जाग झाल्याची खून समजायची, पण बंगलाच पेटल्यावर ते त्याच्या पापी निद्रेतून जाग होईल का? जाग झालं तर त्या बाईच्या अंगात येतं म्हणे, मग त्या बाई तिथेच वर आहेत, मोकळे आहेत, आणि तो हलकट दास त्यांच्या समोरच खिडकीला बांधलेला आहे, जसे विनीता समोर यशवंतराव होते, जसे मावशी समोर तुझे आई वडील होते, त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण असे भीतीने पिजून प्राणासाठी एखाद्या अमानुष अविरोध शक्तीची निरर्थक दयायाचना करण्यात जावेत, त्याने त्या सापळ्यात अडकवल्यासारखंच त्याला मरण यावं अशी मनात इच्छा आहे. श्रीधर गप्प बसला, पण त्यातून वाचत कुणीच नाही. अरुणा शेवटी म्हणाले, मी म्हटलं ना, आपल्याला खरंच काही माहीत नाही. श्रीधर उठत म्हणाला, आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला काहीच करता यायचं नाही. वर्तमानपत्रात त्या आगीसंबंधात काही बातमी आली आहे का ते पाहू, मग त्या बंगल्याला भेट द्यावीच लागेल आणि त्या वखारीलाही भेट द्यावी लागणार आहे. त्यावरही विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.